नमस्कार, मी अनुष्का योगेश कोठावदे, आदिनाथ इंग्लिश मीडियम स्कूल, मालेगाव, इयत्ता 9वी, जिल्हा नाशिक। माझा आजचा विषय आहे प्रदूषण आणि निसर्ग। मित्रांनो, आपल्याला निस्वार्थ सर्व काही ज्याच्या गर्भात मिळते तो निसर्ग असतो। आता आपण आईच्या गर्भात असल्यापासून ते मरेपर्यंत आपण जे काही आपण निसर्गाशिवाय राहू शकत नाही। मग आपण त्याची काळजी घेतो का निसर्गाची? तर मुळीच नाही, आपण त्याची मुळीच काळजी घेत नाही। आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपल्यापर्यंत त्याची हानी आपल्याकडून होत असते। आता हेच बघा ना, रस्त्यावरून जाताना आपण चॉकलेटचे कागद कुडे रस्त्यावर टाकतो किंवा रस्त्यावर थुंकतो, ही हानी नाही का? अजून शाळेतील झाडांची फांदी ओढणे, फुलं तोडणे, ही हानी नाही तर अजून काय आहे? मित्रांनो, आपण तीन प्रकारचे प्रदूषण सर्वात जास्त प्रमाणात करतो। पहिले म्हणजे हवा प्रदूषण, दुसरं ध्वनी प्रदूषण, तिसरं जल प्रदूषण। आता या आजकालच्या यांत्रिकीकरणामुळे गाड्यांचे प्रमाण खूप वाढले आहे। आजकाल खूप महाग महाग गाड्या आल्या आहेत। आता प्रत्येक घरात गाड्या नव्हे तर घरातील प्रत्येकाजवळ गाड्या आहेत। ह्या गाड्यांच्या ध्वनी या गाड्यांच्या धुरामुळे आपल्या आजूबाजूचा जो निसर्ग आहे, जो शुद्ध असतो, तो प्रदूषित होत असतो। आणि एवढंच नाही तर कारखान्यातील धुरामुळे सुद्धा प्रदूषण होते। आता हे सर्व थांबवण्यासाठी आपल्याला बिना धुराची वाहने वापरायला हवी। आपण तर आता प्राणवायू म्हणजे आपल्या ऑक्सिजनची किंमत म्हणजे मूल्य आपण कोरोना काळात बघितलेच आहे। मित्रांनो, झाडे लावा आणि त्यांना जगवा आणि सोबत त्यांना मोठे देखील करा आपण, कारण हे केल्यामुळे CO2चे प्रमाण कमी होईल आणि ऑक्सिजनचे प्रमाण वाढेल। आपण झिंगझिंग झिंगाट येड लागलं असं म्हणण्याऐवजी जर आपण झाडे लावले असे म्हणून वागलो तर मग आपलं नक्कीच निसर्ग आपल्या झिंगझिंग झिंगाट बनेल। आपण झाडाला दगड मारतो पण झाड आपल्याला फळ देतं, किती हो त्याची कृतज्ञता। पण आपण किती कृतघ्न आहोत हे आपल्याला समजायला हवे। दुसरं प्रदूषण म्हणजे ध्वनी प्रदूषण। ध्वनी म्हणजे आवाज। आता येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या असतात ना, काही काही गाड्या इतक्या आवाज करतात की त्यांच्यामुळे कानं अक्षरशः बंद पडतात। आणि कारखान्याचा आवाजसुद्धा काही कमी नाही, तोही तसाच असतो। अजून आपण गणपती, नवरात्री यावेळेस जे साऊंड सिस्टीम असतात त्यांचा आवाज इतका मोठा असतो की एखाद्या पेशंटला अटॅक येण्याची शक्यता असते। आणि एवढंच नाही तर लहान मुलगासुद्धा बहिरी होण्याची शक्यता असते। म्हणून आधुनिकीकरणाचा गैरवापर टाळा। आणि आपले जे सण समारंभ लग्न समारंभ असतात ते आपल्या आनंदासाठी असतात, म्हणून आपल्या ते आनंदाचे क्षण असतात। आणि म्हणूनच याचा कोणा इतरांना त्रास होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे। तिसरं जल प्रदूषण, हे एकदम महत्त्वाचं प्रदूषण आहे जे आपण सर्व करतच असतो। अहो, निसर्ग आपल्याला खूप काही देतो, म्हणजे निसर्ग त्याचं काम करत असतो आणि तो आपल्याला कधी काही हानीही करत नाही। मग आपण का म्हणून त्याच्या कामामध्ये व्यत्यय आणायचा? हां, आपण का बरं म्हणून त्याच्या अथवा निखळ वाहणारं पाणी म्हणजे निखळ वाहणारं नदीत किंवा समुद्र जे आहे त्याच्यामध्ये आपण कचरा टाकतो, प्लास्टिक टाकतो, का म्हणून टाकायचं? एवढंच नाही तर कारखान्यातून येणारं जे दूषित पाणी आहे ना ते सुद्धा आपण नदीमध्ये सोडतो, याच्याने ते पाणी प्रदूषित होते। आणि परिणामी ते पाणी पिणारे आपण, पशु, पक्षी, प्राणी सर्वांना आजार होतात। आजार वेगवेगळे विविध प्रकारचे आजार होतात। आता एवढेच नाही तर त्या पाण्यामध्ये राहणारे जे मासे असतील, मगर असतील, त्यांनाही याचा खूप खूप म्हणजे हानी पोहोचते। चला तर मग मित्रांनो, आपण शपथ घेऊया की ह्या निसर्गाच्या चक्रामध्ये जोही प्रदूषण करेल त्याला आपण चांगला धडा शिकवूया। हे सर्व प्रदूषण टाळण्यासाठी आता विविध योजना पण आल्या आहेत, जसं नमामी गंगे योजना झाली, तसंच 1 कोटी वृक्ष लागवडीची संकल्पना झाली, एक व्यक्ती एक वृक्ष अशी सुद्धा योजना आलेली आहे। चला तर मित्रांनो, आपण आता मला एक गोष्ट सांगा, एक माणूस 100 पावले चालले तर ती कृती ठरते, पण जर असे 100 माणसं एकत्र येऊन एक कृती करतील तर ती एक अभियान बनते,
तर असाच एक निसर्गासाठीचं जे प्रदूषण मुक्त अभियान आहे त्याच्यामध्ये आपण आपला सहभाग नोंदवू, आपण त्यांना सहाय्य करू आणि आपण कधी प्रदूषण करणार नाही याचे आपण शपथ घेऊया. धन्यवाद.